ya di kayak file open di menu produk sistem file. आता काय पाहिजे तुम्ही देखा मित्रांनो याच्यातली प्रॉब्लेम काय आहे एमएनपी प्रोडक्ट सिस्टम आणि एमएनपी प्रोडक्ट सिस्टम मध्ये आणि बरेच वेळेस असं काय होतं की बरेच कंपनी अशी असतात की त्यांना काय होत नाही चाइल्डलेस असतात ते म्हणजे लेकरं होत नाही म्हणजे ते रिझन काय फर्स्ट ऑफ ऑल ते नॉर्मल ह्युमन आहे एकच विद्यार्थी फ्युचर तुम्हाला एक टॉपिक शिकायचा असतो इलेवन क्लास मध्ये तो टॉपिक काय आहे ना की माणूस लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग मग त्या ठिकाणी रिप्रोडक्शन नावाचा टॉपिक ज्या वेळेस आला त्यावेळेस ते थोडस कॉम्प्लिकेटेड बनते कारण बरेच वेळेस काय होतं की काही काही ऑर्गॅनिझम जसे की काही कपल जे की आपण प्रॉब्लेमॅटिक कपल पाहतो ते रिप्रोडक्शन करते का नाही म्हणजे लिव्हिंग नसतात का असतात पण प्रॉब्लेम काय की त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का नाही ते लिव्हिंग तर आहेच मग तेच आपल्या बघायचे तर प्रॉब्लेम काय काय असू शकतात तर मला तर वाटतं मी तुम्हाला ते प्रॉब्लेम सांगितलेले स्पर्म प्रोडक्शन दुसरा प्रॉब्लेम मॅच्युअर व्यवस्थित मॅच्युअर न होणं किंवा हेल्दी स्पर्म न असते कमीत कमी 50 ते 120 एवढे पाहिजे बरोबर आहे म्हणजे लेस स्पर्म लेस स्पर्म म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्याला देत पाहायला भेटत कोणामध्ये मेल मध्ये आणि आपण एक प्रॉब्लेम बघितला होता की जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे मेलची किंवा जे प्रायमरी ऑर्गन आहे किंवा इसेन्शियल ऑर्गन जो आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतात तो कोणता असतो मेल मधल्या टेस्टीस असतात बरोबर की नाही मग ती जे टेस्टीस आहेत ते टेस्टीस आपण बघितलं होतं ऍबडोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर त्या रिस्पेक्ट जर रिझन पण सांगितलं होतं काय रिझन सांगितलं होतं की टेम्परेचर तिथं कसं लागणार थोडस कमी किती लागणार कमी पण 2 ते 3 डिग्री किंवा काही पुस्तकामध्ये 2.5 ते 3 डिग्री पर्यंत असते तेवढं टेम्परेचर कमी लागतं आणि नंतर ते स्पर्म प्रोडक्शन येऊ शकतं बरोबर की नाही एवढ्या प्रॉब्लेम इथं होतात मग आपण एक परत एक बघितलं होतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रोस्टेट ग्लँड असेल त्यानंतर बल्बो युरेथ्रल ग्लँड असेल ज्याला तुम्ही काउपर्स ग्लँड म्हणता सेमिनल वेसिकल असेल येथे काहीचं काम काय बघितलं होतं आपण त्यानं काय केलं होतं अल्कलाईन केमिकल रिलीज करायचे कशासाठी की त्याची ऍसिडिटी आहे ती काय करायची रिड्यूस करायची किंवा न्यूट्रलाइज करायचं त्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपले युरेथ्रा असतो तिथं ऍसिडिक कंडिशन असते आणि व्हॅजायनामध्ये सुद्धा ऍसिडिक कंडिशन राहते म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी ते बनवले जातात हे कोणामध्ये प्रॉब्लेम असू शकतात मेल मध्ये पण एक लक्षात घ्या मेल मध्ये प्रॉब्लेम असला तरी यामध्ये प्रॉब्लेम नाही राहतो रिझन काय की कधी कधी काय लेस पण काउंट जरी असला तर यावेळेस नाही होणार प्रेग्नन्सी नेक्स्ट टाइम होईल त्याच्यानंतर होईल पण प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस राहतात कारण काय रिझन काय माहिती का की सपोज आजपर्यंत पोहोचले 30 मिलियन जरी मेले 30 मिलियन पैकी आणखी पण मेले 35 मिलियन सुद्धा मेले तरी किती राहतात 5 मिलियन बरोबर आहे ते एवढे म्हणजे मधून तर एक स्पर्म पाहिजे आपल्याला जो की काय करेल त्या एकला फर्टाईल करणार आहे पण फिमेलचा प्रॉब्लेम काय माहिती का यांच्यामध्ये थोडस कॉम्प्लिकेटेड आहे त्याचे ऑर्गन तो पहिले फिमेल ऑर्गन तो सेक्शुअल ऑर्गन ऑर्गन मध्ये अडचण येऊ शकते कुठे कुठे येऊ शकते बरं अडचण फिमेल ऑर्गन मध्ये पहिले ओव्हरी एक्झॅक्ट आणि इथून सुरुवात होणार नाही दुसरा प्रॉब्लेम कुठे आहे ना मेस्ट्रुअल सायकल ओव्हरी मध्ये प्रॉब्लेम चालला मेस्ट्रुअल सायकल एक्झॅक्ट आणखी आणखी कोणता आणि
काही लेक्चर्स आपण तुम्ही बरोबर सिक्वेन्स चला ना फ्रीडम आणि कसे दिनांक की अच्छा मधील एंडोमेट्रियम प्रॉब्लेम आला म्हणजे विसरू शकत एक लक्ष घ्या बाहेर तुम्हाला शिकवायचं शिकायचं चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायचं तुम्हाला सिक्वेन्स ने शिकायचं जर तुम्ही मागे पुढे शिकले की नाही मग दिक्कत आता हे नाही ना भूरीचं म्हणजे काय तेच तिचे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन व्यवस्थित रिलीज झालं नाही तर ते एक मॅच्युअर होणार का नाही पण जर ते एक मॅच्युअर झाले नाही तर समोरचं प्रोसेस स्टॉप मग आता ओवरी मध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे ओव्युलेशन तसं प्रॉब्लेम येईल सर ओव्युलेशन आणि ओव्युलेशनची प्रोसेस म्हणजे काय असते सोडायचं ओव्युलेशन मी सांगितलं होतं ओव्युलेशन ओव्युलेशन म्हणजे काय आपण बघितलं होतं की एक असं फॉलिकल असतो बरोबर आहे आता तो काय होईल मॅच्युअर होईल दोन हार्मोनच्या अपसे प्रेझेन्स मध्ये तो मॅच्युअर होणार आहे कोणते हार्मोन एफएसएच आणि एलएच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्यूटिनायझिंग हार्मोन आता तो मॅच्युअर झाला की तो काय होणार आहे ब्रस्ट होणार आहे आणि ब्रस्ट झाला की त्याचा एक काय होईल तर त्या प्रोसेसला म्हणजे आपण ओव्युलेशन म्हणजे जर त्याच्यामध्ये ओव्हरेशन प्रॉब्लेम असेल पहिला प्रॉब्लेम काय ओव्हरेशनचा दुसरा प्रॉब्लेम काय इरेग्युलेशन ऑफ मेस्ट्रुअल सायकल इरेग्युलेशन इरेग्युलेशन तर आपण बघितलं काय इरेग्युलेशन तुम्हाला सांगितलं होतं की या महिन्यात येणार नेक्स्ट महिन्यात गॅप खाणार परत समोरच्या महिन्यामध्ये येणार असं का होतं त्याचं रिझन बघितलं होतं आपण लेडी जर बिमार असेल फ्रिक्वेंटली किंवा त्यामध्ये ब्लड जर कमी असतं तेव्हा आणि जर हार्मोनल फ्लक्च्युएशन असतील तेव्हा सुद्धा ते घडत असतील ठीक आहे मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलेशन थर्ड काय ओईडक मध्ये काय होतं ओईडक मध्ये काय होतं फर्टिलायझेशन बरोबर आहे आता दोन्ही पण प्रॉब्लेम नसते पण आता फर्टिलायझेशन मध्ये प्रॉब्लेम आहे अशा प्रॉब्लेम आहे फर्टिलायझेशन शक्य का प्रेग्नन्सी नाही फर्टिलायझेशन कुठे होते ओईडकमध्ये आपण बघितलं होतं की तो स्पर्मेन आणि तुटून तो कोण येणार एक येणार आणि तिथे ते शिवू शकते हे आपण बघितलं पण जर सुद्धा आता त्या ओईडकमध्ये प्रॉब्लेम आहे तर फर्टिलायझेशन होणार नाही एक एक प्रॉब्लेम पाहू लागलो आपण काय काय प्रॉब्लेम येतो आता त्यानंतर लास्ट प्रॉब्लेम जर सगळं घडलं ओव्हरीने व्यवस्थित एक रिलीज केलं मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित झाली म्हणजे एंडोमेट्रियम तयार उभारलेला आहे तर कोणतीच अडचण नाही त्यानंतर ओईडकमध्ये फर्टिलायझेशन सुद्धा झालं पण आता लास्ट काय झालं काम नाही इम्प्लांटेशन आता सगळं जरी झालं पण इम्प्लांटेशन राहिलं ना मला डे म्हणून तुम्हाला हाती गेलं पण शेपूट राहिलं सगळी प्रोसेस झाली सगळ्या इम्पॉर्टंट प्रोसेस संपल्या पण आता काय राहिलं त्याच ग्रोथ होणं बाकी आहे ग्रोथ जर झालं नाही त्या बाळाला जरी मी भेटू शकतो का नाही भेटू शकत मग आता इम्प्लांटचा प्रॉब्लेम म्हणजे इम्प्लांटेशन त्याच्यात जर प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी सुद्धा त्या लेडीला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ती प्रेग्नेंट राहणार नाही एवढे प्रॉब्लेम आपल्याला दोन मेल मध्ये आणि फिमेल मध्ये सापडा तर आले काय प्रॉब्लेम आता आता याला ओव्हरकम करायचं कसं याला ओव्हरकम कसं करायचं तर पहिली गॅरंटी घेते आहे आयबीएफ आयबीएफचा काय माहिती का इन विट्रो फर्टिलायझेशन इन विट्रो फर्टिलायझेशन आता याच्यामध्ये काय होणार आहे का एक लक्ष द्या इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये सिम्पल प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे मला सिम्पल वाटते आपल्याला कारण टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला फर्टिलायझर करायचं आहे त्याला नॉट अ जोक ठीक आहे आता इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये काय इन विट्रो म्हणजे काय माहिती का टेस्ट ट्यूब मध्ये कसं द्यायचं इन विट्रोचा अर्थ काय टेस्ट ट्यूब मध्ये आणि इन बायोचा अर्थ असतो बॉडी मध्ये ठीक आहे आता इन विट्रोची टेक्निक आहे त्याच्यात काय होणार आहे की फिमेल मध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही कधी कोणती टेक्निक युज करायची तेव्हा स्पर्म काउंट कमी आहे कमी आहे फिमेल मध्ये कोणताच प्रॉब्लेम नाही मग आपण काय करणार की टेस्ट ट्यूब मध्ये काय करणार याची फिमेल घेणार सॉरी याचे स्पर्म घेणार याची फिमेल याचे स्पर्म घेणार आणि इथून काय येऊ आपण ओव्हर देणार आणि यांचं फ्युजन करू आपण त्या टेस्ट ट्यूब मध्ये आता टेस्ट ट्यूब मध्ये फ्युजन केलं आता लेडीज काही प्रॉब्लेम आहे का नाही या लेडीला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही त्यामुळं नंतर ते फर्टिलायझेशन फ्युजन झालं की आपण त्याला सिम्पली काय करणार त्याच्यामध्ये
इम्प्लांट करणं. तो एम्ब्रियो एकदा फर्टाईल झाला की नंतर त्या एम्ब्रियोला आपण त्या झायगोटला आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट करतो आणि ते इम्प्लांट करतो आपण युटरस मध्ये. ते टेक्निक तुम्हाला एक पिक्चर सांगतो मी, त्या पिक्चर मध्ये वापरलेली आता पण येऊन गेलो. अक्षय कुमार करीना कपूर कोणता आहे ना, गुड न्यूज. गुड न्यूज हिच्यामध्ये बघितलेलं आपण, त्याच्यामध्ये काय झालं होतं, त्या प्रॉब्लेम काय तो हिरोला किंवा त्या हिरोईनला, तर ते हिरो मध्ये प्रॉब्लेम नव्हता, करीना कपूर मध्ये प्रॉब्लेम दाखवलेला आहे. कोणता प्रॉब्लेम, इम्प्लांटेशनचा. जर तुम्ही व्यवस्थित तो पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला कळणार की इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दाखवलेला आहे. नंतर तो डॉक्टर इम्प्लांट करते कोणती टेक्निक वापरलेली, कोणती टेक्निक ती आय व्ही एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. पहिल्या काळात काय व्हायचं, जर मेल मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा फिमेल मध्ये प्रॉब्लेम असेल तर काही दिला जातं का, काही दिला नव्हता, म्हणजे तसं राहायचं. आयुष्यभरासाठी आपण लेकर मिळणार नाही. पण आता ती टेक्निक थोडीस डेव्हलप करून आपण ती मिळवू शकतो. मग हे कधी ना की जेव्हा कशामध्ये प्रॉब्लेम राहील, स्पर्म कशामध्ये प्रॉब्लेम राहिला. सपोज ही टेक्निक आणखी कुठं वापरतो, स्टन पाऊंड मध्येच करते, आणखी दुसरा आपण स्पर्म पाऊंड पाहिला आणखी एखादा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. आता आपण मेन मधला प्रॉब्लेम बघितला, चला त्याच्यात एखादा स्पर्म पाऊंड करून घेऊ. पण मग आता आणखी तर फिमेल मध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, असा कोणता प्रॉब्लेम पाहिजे की तेव्हा या टेक्निक नुसार त्या लेडीला मी बाळावर घेऊन शकतो. कोणतं पाहिजे, एक कोविड मध्ये फर्टिलायझ, कारण तिथे एक पण रिलीज होऊ लागलेले बरोबर आहे. त्यानंतर युटरस पण एकदम व्यवस्थित इम्प्लांटेशन करण्यासाठी पण प्रॉब्लेम कुठे येऊ लागलेला आहे, फर्टिलायझेशनचा. आणि आपण फर्टिलायझेशन कुठं करणार आहे, टेस्ट ट्यूब मध्ये करणार आहे बरोबर आहे. त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण जेव्हा फर्टिलायझेशन करू तेव्हा आपण हीच टेक्निक युज करणार ना. पण ती या ठिकाणी काय राहणार, आता हे स्ट्रॉंग जरी असते तरी सुद्धा आपण कोण घेणार, हो अजूनही स्ट्रॉंग असते, ही दोघं पण स्ट्रॉंग आहे. पण प्रॉब्लेम कसा झाला, फर्टिलायझेशनचा, म्हणजे ओईडक्ट मध्ये जेव्हा प्रॉब्लेम राहील तेव्हा आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. आय व्ही बऱ्याच वेळेस होतं बरं असं, ओईडक्ट मध्ये फर्टिलायझेशनचा प्रॉब्लेम येतो, काय येतो कसं येतो, व्हेरियस रिझन असतात त्याचे, ठीक आहे. पण हे झालं, आपण इकडून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, इकडून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता जर सपोज या लेडीज काय काय व्यवस्थित आहे, ओडी व्यवस्थित आहे, ओईडक्ट व्यवस्थित आहे, विष्णू सायकल पण व्यवस्थित आहे, पण तिथं प्रॉब्लेम आहे युटरस. आता काय करता येईल, त्या लेडीला खरंच आपण बाहेर येऊ शकू का, आता कशात प्रॉब्लेम आहे तिच्या युटरस मध्ये, तिला बाहेर देता येणार नाही बरोबर आहे, तिला बाहेर देता येणार नाही का, 100% नाही देता येणार. पण तिचं जेनेटिक मटेरियल घेऊन तिचं बाळ तयार करते बरोबर आहे, तिचं बाळ जेनेटिक मटेरियल घेऊन तिचं बाळ तयार करत आहे की एक्झॅक्ट ते बाळ कोणासारखं राहील, तिच्या हजबंड सारखं आणि तिच्यासारखं. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की हे बाळ नाही देवकीचं, वाहन करून दुसरी येशुधर असतो आहे ना, देवकीचं बाळ वाहन येशुधर म्हणजे पोटांचे ते दुसऱ्याच्या वाढणार, जे की वाढणार आहे ते दुखवण्याच्या पोटामध्ये वाढणार आहे, दुसऱ्याच्या पोटामध्ये वाढणार आहे. आणि याला म्हणणार आपण सरोगेसी, काय म्हणणार आपण सरोगेसी. सगळ्या समजून म्हणून बरेच जे मिलेनियल्स असतात ते सरोगेटच येतात बरं, कारण 2 महिन्याचे मग ते सरोगेसीच करतात, ठीक आहे. 9 महिन्याचा त्रास न सहन करण्यासाठी सरोगेसी, याचा अर्थ काय की सेम तीच कंडिशन, याचे स्पर्म याचे जेव्हा घ्यायचे जरी याच्या दोघात पण प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा, फक्त त्याच्यामध्ये कोणाला प्रॉब्लेम असणार मग युटरस मध्ये. आणि नॉर्मली मी करता येणार नाही काय, करता येईल ना, मग ती बरेच लोक करतात. पण आपल्या इंडियामध्ये आता तुमची डिग्री आली म्हणजे वापरत नाही कोणी, नॅचरली जे करतो म्हणजे सर्विसी वापरले जात नाही किंवा जेव्हा ते हेल्दी असते तेव्हा, ठीक आहे. तर आता सर्विसी मध्ये काय होणार आहे, सरोगेसी मध्ये एक कंडिशन राहील, ती कंडिशन म्हणजे प्रॉब्लेम राहील इम्प्लांटेशन मध्ये, कशी प्रॉब्लेम राहणार, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो, त्या एम्ब्रियोचं ते युटरस मध्ये इम्प्लांटेशन होण्यासाठी एक प्रॉब्लेम राहणार आहे बरोबर आहे. आणि त्याला म्हणणार आपण सरोगेसी. आणि त्या सरोगेसी मध्ये काय करता येईल की आपण थर्ड पर्सन घेणार मेल, आणि या झेंडो पाहिजे घेतले आपण स्पर्म, म्हणजे घेतले आपण ओवा, यांना जिला आपण फरता येईल बरोबर आहे, त्याला एम्ब्रियो एम्ब्रियो तयार केला. पण आता अडचण काय माहिती का, की आपल्याला जो इम्प्लांट करायचा आहे पण इम्प्लांट करण्यासाठी त्याचा युटरस चांगला आहे नाही,
मग आपण काय करणार की एखादी थर्ड पर्सन थर्ड लेडी पकडणार आणि तिच्या युटरस मध्ये ते इम्प्लांट करणार. बरोबर आहे. म्हणजे काय त्या जी आपण थर्ड लेडी घेतलेली आहे तिचे जेनेटिक मटेरियल आणि याचे जेनेटिक मटेरियलचा टोटल काही संबंध राहणार नाही. फक्त ती काय करणार आहे त्या बाळाची वाढ करणार आहे तिच्या युटरस मध्ये, बाकी काही नाही. याला काय म्हणणार आपण सरोगेस. नाही जेनेटिक मटेरियल्स आहे ना, मेल आणि फिमेल हजबंड आणि वाईफ जेनेटिक मटेरियल फक्त बांधून म्हणजे थर्ड पर्सन ठीक आहे. तर आता याच्यानंतर काय माहिती का हे लढाई होत पूर्ण व्यवस्थित आहे सगळं ठीक आहे. जर इकडे प्रॉब्लेम असला तर ब्लड बँक नावाचं कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. ब्लड बँक कशी आहे आता स्पर्म पिक्चर डोनर त्यामध्ये आयुष्मान खुरानाचे असे बरेच पिक्चर आहेत की ते आपल्या रिअल लाईफ पिक्चर चालतो त्यामुळे ते हिरो मला आवडतो. पण थोडासा किती ते मी पिक्चर पाहत असतो कारण काय माहिती का त्याचे बरेचसे जे पिक्चर आहेत ना किती कशावर चालतात की जे लाईफ सध्या मॉडर्न इंडियामध्ये प्रॉब्लेम काय त्याच्यावर चालतात. हा एक पिक्चर आला त्याचा पण हे होमोसेक्सुअलिटी मध्ये ते शुभमंगलम ज्यादा शब्दन होते तो पिक्चर. तर म्हणजे ते रिअल इंडियामध्ये जे प्रॉब्लेम आहेत त्या रिअल इंडियाच्या प्रॉब्लेम वर पिक्चर चालतात. तर स्पर्म बँक काय माहिती का त्या स्पर्म बँक मध्ये जे इच्छुक लोक असतात ते स्पर्म त्या ठिकाणी काय करू शकतात डोनेट करू शकतात. विशेष आहे की जर डोनेट करणाऱ्याचे स्पर्म कोण डोनेट केले हे कधीच कोणाला माहित कधीच माहित होणार नाही. रिझन काय माहिती का इन फ्युचर सपोज एखाद्या व्यक्तीने स्पर्म डोनेट केलेले असते दोन कंडिशन असतात तिथं. पहिले की कोण डोनेट केले त्याचं नाव माहित नाही ना आणि ते स्पर्म ज्याचे आहे ते देली कोणाला ते माहित नाही. इन फ्युचर काय होऊ शकते प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो ना. बरोबर आहे. सपोज एखाद्या श्रीमंत व्यक्ती जर ते स्पर्म घेतले असतील किंवा दावा करू शकतो ते बाळाच आहे. बरोबर आहे. त्यामुळं हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आधीच दोघांची पण माहिती असते ती लपवली असते. एक स्पर्म कोण देऊ लागला आणि त्या व्यक्तीचे स्पर्म कोण येऊ लागला ही माहिती कधीच होणार नाही. ठीक आहे. स्पर्म बँक मध्ये तेच केलं जाईल की ते स्पर्म जे इच्छुकांकडून कलेक्ट केले जातील आणि नंतर ते स्टोअर केले जातील. आता तुम्ही म्हणाल तर स्पर्म स्टोअर कसे करतात. बरोबर आहे. स्पर्म स्टोअर करण्यासाठी नायट्रोजन युज करतात लिक्विड नायट्रोजन ज्याची टेम्परेचर असतं 196 डिग्री सेल्सियस. लिक्विड नायट्रोजन वापरतील आणि त्याचं टेम्परेचर किती राहील -196 डिग्री सेल्सियस. आता हे जर आपल्याला पाहायचं असेल तर इमेज स्पर्म आपल्या एरियामध्ये नाही महाराष्ट्र तर आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण जे हजबंडरीची स्पर्म पाहू शकतो ते जे लोक गाई प्रेग्नेंट करण्यासाठी जे कॅन असतात सोबत ते डॉक्टर सोबत एक कॅन असतं त्या कॅन मध्ये लिक्विड नायट्रोजन असते आणि त्या कॅनवर लिहिलेलं असते की कोणत्या व्हरायटीचं स्पर्म तिच्यामध्ये आहे आणि तिचं टेम्परेचर लिहिलेलं असते लिक्विड नायट्रोजन -196 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. टेक्निक कुठे झाली माहिती का पहिले आपण दुसऱ्या गाई गाई करत होतो आपण तिच्या प्रेग्नेंट स्पर्म घेऊ पण आता पहिले काय केलं जायचं माहिती का गाई आपल्याला जर क्वालिटी ब्रीड मिळवायचं असेल म्हणजे चांगल्या प्रकारचे बैल चांगला असला पाहिजे किंवा दूध चांगलं दिलं पाहिजे त्याचा जो बैल किंवा काय तयार होण्यानंतर तिथं रजिस्टर चांगलं असलं पाहिजे ही जर जेव्हा मिळवायचं असेल तर आपल्याला एक ब्रीड चांगलं लागेल. तर ब्रीडिंग वर तुम्हाला कम्प्लीट एक चॅप्टर येईल आणि मला हजबंडरी नावाचं नीट बोलतो सिलेबस प्युअर चालते एकदम जबरदस्त. तुम्हाला विषय बोलणार नाही आपण एक नवीन स्पेसिस पण तयार केलेली क्रॉस कशाच की यायला नाही का घोड्याचा निगडेचा सांगितलं होतं त्याला आपण खेचर म्हणतो त्याला न्यू नंबर. ठीक आहे. एकाचा क्रोमोझोम नंबर असतो 32 आणि दुसऱ्याचा असतो 34 तर त्या दोघां मिळून क्रोमोझोम नंबर 33 तयार होतो सॉरी 63 म्हणतो कॉम्बिनेशन मध्ये हा प्रॉब्लेम आहे त्यांचा आणि त्यामुळं तो जो खेचर राहणार हे कधीच त्याच्या समोरच्या पिढीला जन्म लागत नाही सरळ राहतो ते का तिचे रिझन असतं. तर हे तुम्हाला कळालं का आपण तीन गोष्टी पाहिल्या इथे कोणत्या कोणत्या पाहिल्या एक पाहिलं इन विट्रो दुसरं काय पाहिलं सरोगेसी आणि तिसरं कोणतं टॉपिक पाहिलं आपण स्पर्म बँक.
तरीका एवढी तीन टॉपिक वाचून घ्या, नंतर आपण समोरचा पॉइंट लगेच कव्हर करू. बघा की आता काय होणार आहे माहिती का, हे मायक्रो पिरपेड कोणाला कन्सिडर, कोणाला हे करून देणार, होल्ड करून देणार आहे गोवर्नमेंट. बरोबर आहे, ही कंडिशन एवढी म्हणजे एवढी कॉम्प्लिकेटेड येणार, खूप असा स्किल्ड पर्सन पाहिजे, कोणाला नाही म्हणत जे डॉक्टरला दिले त्याच्यामध्ये पण टॉप नॉलेज डॉक्टरला दिले, एकदम स्किल डॉक्टर ज्याला म्हणतो डॉक्टर स्टेनचा, एकदम परफेक्ट डॉक्टर पाहिजे. ठीक आहे, हॉलिवूड मध्ये ठीक आहे. तर ती मायक्रो पिपेट काय करणार आहे, त्या ओहमला, ओहम म्हणजे काय असतं आपल्यासाठी, की आपल्यासाठी ती ओहम म्हणजे एकच असणार आहे, त्याला होल्ड करण्यासाठी ती पिपेट राहील. कारण एक लक्ष घ्या, त्या ओहमची साईज खूप छोटी असणार आहे, त्याला पण आपल्या होल्ड करून ठेवायचं आहे, आणि त्यात काही इंट्रोड्यूस करायचं, स्पर्म इंट्रोड्यूस करायचे त्या मायक्रो लिटर, म्हणजे ही टेक्निक एवढी सोपी का, म्हणजे परफेक्ट असं त्याचं इंट्रोड्यूस झालं पाहिजे, त्यानंतर कधीतरी व्यवस्थित ते होतं. आणि बरेच चान्सेस मध्ये हे फेल पण राहतात, खूप मोठ्या याच्यामध्ये केलं जात होते. आणि सगळ्यात महत्वाचं, ही टेक्निक बरेच वेळेस काय होतं, हे जर व्यवस्थित झालं नाही तर ते फेल राहणार आहे, त्याचं फर्टिलायझेशन जर व्यवस्थित झालं नाही ते फेल होईल ना. नंतर ते इम्ब्रियो तयार करण्यासाठी एक एन्व्हायरमेंटल कंडिशन दिली राहते त्या लॅबोरेटरी मध्ये, आणि नंतर ते इम्ब्रियो तयार केले जाईल, आणि नंतर इम्ब्रियो तयार केल्यानंतर तो काय केला जाणार आहे, इंट्रोड्यूस केला जाणार आहे. ठीक आहे, अशी टेक्निक आहे. याला म्हणून आपण एस टू बेबी सुद्धा म्हणतो. एस टू बेबी बऱ्याच वेळेस ऐकला होता, हे एस टू बेबीचा अर्थ काय, ते बेबीचा इम्ब्रियो कुठे तयार केला जातो, एस टूच्या आतमध्ये, ही बेबीने तयार केली जाते, एस टू त्याचा इम्ब्रियो तयार केले जाईल. त्यानंतर आपला जो समोरचा टॉपिक येतो कोणता आहे, ट्विन्स. ट्विन्स म्हणजे जुळे, जुळे दोन प्रकारचे असतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे, हे नाही पुस्तक सायंटिफिक ना सांगू, एक जनरल सांगा, एक जुळे दोन प्रकारचे असतात, एक्झॅक्ट सारखे वाले जुळे आहेत पण सारखे, एक्झॅक्ट सारखे जे असतात ते जनरली दो कपल फिमेलच असतात किंवा दो कपल मेलच असतात, असं नाही होणार की एक मेल आणि एक फिमेल आणि ते दो कपल एकदम एक्झॅक्ट सारखे, तसं होणार नाही. कधी पर्सेंट मध्ये का 99.99% त्याचं रिझन आपण पाहणार की जे जुळे तयार होणार आहे त्याचे दोन रिझन, दोन रिझन असतात, एक मोनोझायगोटिक आणि दुसरे असतील. आता मोनोचा अर्थ काय असतो, मोनोचा अर्थ काय एक, बरोबर आहे, आणि झायगोटिकचा अर्थ काय, म्हणजे हे दोन जण एका झायगोटिक मध्ये जर तयार होत असतील तर त्याला म्हणणार आपण मोनो झायगोटिक. कंडिशन कशी तयार होणार ते बघा, कंडिशन तयार होणार एक एग आहे, दुसरा स्पर्मलाइज आता झाला, फर्टिलाइज झाला, आणि याचा काय तयार झाला, झायगोट. बरोबर आहे, याचं काय तयार झाला, झायगोट. जर 8 दिवसाच्या आत याच्यामध्ये अशी काही कंडिशन आली आणि हा झायगोट चे जे सेलिनेशन सुरू झालेले आहे ते ब्रेकडाऊन होऊन दोन झायगोट तयार झाले, त्याच्यापासून काय झालं, दोन झायगोट जर तयार झाले तर ते डीएनए पण त्यांचा कसं राहील, सेम राहणार, त्यात कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही. किती दिवस जास्त झालं पाहिजे, 8, आणि त्याला काय म्हणून का क्लिवेज, काय करते ना क्लिवेज, आणि क्लिवेजचा अर्थ काय सांगत सर, तुझं जायकोट आहे किती दिवसात तुटला, म्हणजे जास्तीत जास्त 8 दिवसाच्या जर तुटला तर ठीक आहे, नाही तर नाही तुटला तर काय प्रॉब्लेम, 8 दिवसाच्या नंतर जर तुटला तर काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम येऊ शकतो, कॉमन. बरोबर आहे, त्यांचे काही पार्टचे बॉडीचे ते काय राहतील, कॉमन राहतील, कारण त्याच्यामध्ये जे क्लिवेज झालेले आहे ते प्रॉपर क्लिवेज झालेलं राहणार आहे का, नाही. कारण 8 दिवसानंतर तुम्ही जर 8 दिवसात असं काय मुहूर्त एक 8 दिवसाचा आता 8 दिवसाचा झाला पाहिजे, नाही नंतर होणार नाही. रिझन काय माहिती का, 8 दिवसानंतर डिफरन्शिएशन सुरू होते. डिफरन्शिएशनचा अर्थ काय माहिती का, तिचे बॉडी पार्ट आहेत ते बनायला लागतात. डिफरन्शिएशनचा अर्थ काय, बॉडी पार्ट बनायला लागतात, आणि त्यामुळं त्याचे काही बॉडी पार्ट एक असे असू शकतात, कॉन्जॉइंट ट्विन्स म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, कॉन्जॉइंट ट्विन्स, म्हणजे काही पार्ट त्याचा बॉडीचा कॉमन राहील. अशा बऱ्याच केसेस आपल्याला पाहायला मिळतात, बऱ्याच कंडिशन मध्ये पाहायला मिळतात.
पहिल्या काळातले लोक आहे तसं दर्शन झाले का त्यांना तर जीन म्हणायचं ऐकलं तुम्ही जीन मारून टाकलं जायचं पासून पहिलं ते ऍबनॉर्मल सायंटिफिक कंडिशन बाकी काही नाही आता हे कोणामध्ये घडलं मोनोझायगोटिक मध्ये यांचं डीएनए पण कसं राहणार आहे एक्झॅक्ट सेम आणि सगळ्यात महत्वाचं हे दोघांचे दोघं मेल राहतील किंवा दोघांचे दोघं काय राहतील एक मेल आणि एक फिमेल राहणार नाही किती परसेंट 99.99% आता याच्यानंतर काय डायझायगोटिक डायझायगोटिक मध्ये काय राहणार आहे काही मी पण थोडासा विचार करतो याच्या पलीकडे मी काय कंडिशन घडू शकते स्वतः विचार करायचा ओवरी आहे त्या ओवरीमध्ये ऍट ए टाइम दोन एग रिलीज होतात त्या अगदी दोन एग रिलीज होतात मग आपल्याकडे स्पर्मची कमतरता असते का नाही खूप सारे स्पर्म असतात मिलियन्स ऑफ स्पर्म असतात मग ते मिलियन्स ऑफ स्पर्म पासून किती स्पर्म पाहिजे फक्त एक स्पर्म याच्यासोबत फरटे येऊन नाही आणि दुसरा स्पर्म याच्यासोबत फरटे येऊन जर असंच हवं तर काय